रत्नागिरी नंतरचे हे जिल्ह्यातील पहिले मालवण येथील बसस्थानक आहे, ज्यामध्ये सिनेमा गृह बांधले जात आहे। यामुळे प्रवाशांना येत्या काळात मालवण बसस्थानकावर दर्जेदार सुविधा मिळतील। एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे, त्यामुळे तिला जगविले वाचविले पाहिजे, तिचे मजबूतीकरण करायला हवे। या दृष्टिकोनातून आमदार वैभव नाईक यांनी जे प्रकल्प हाती घेतले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केले। यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला। त्यामुळे जिल्ह्यातील पहिले सिनेमागृह असलेले अद्ययावत असे बसस्थानक मालवण येथे साकारले जात आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी मालवण येथे केले। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातील येथील बसस्थानकाचा पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन आज खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, नागेंद्र परब, भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेट्टे, शहराध्यक्ष उमेश नेरूरकर, भाऊ सामंत, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश अंधारी, बाबा आंगणे, तृप्ती मयेकर, सेजल परब, आकांक्षा शिरपुटे, यशवंत गावकर, अंजना सामंत, पूजा करलकर, विभाग नियंत्रक श्री रसाळ, आगार व्यवस्थापक एन व्ही बोधे यांच्यासह अन्य पदाधिकारी, एसटीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले, एसटीचा कारभार तोट्यात चालला असताना एसटीच्या माध्यमातून राज्यातील स्थानकांचे दर्जेदार पद्धतीने नूतनीकरण करणे, त्याचबरोबर एसटीच्या सेवेत जास्तीत जास्त गाड्यांचा भरणा करण्यावर भर देण्यात आला आहे। हे करत असताना पत्रकार, अंध, अपंगांना चांगल्या सवलती देण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केले आहे। असे काम गेल्या 25 वर्षात कधीही झाले नाही। स्थानकांच्या नूतनीकरणासाठी 100 कोटी रुपये शासनाने उपलब्ध करून दिले, त्यानुसार आज येथील बसस्थानकाचे हे काम आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून मार्गी लागत आहे। कोकणातील रत्नागिरी नंतरचे हे जिल्ह्यातील पहिले बसस्थानक आहे की ज्यामध्ये सिनेमागृह बांधले जात आहे। एसटीच्या उत्पन्न वाढीचा यात विचारच करण्यात आलाय। ते म्हणाले, खार बंधारे बांधताना 23 बंधारे CRZ मध्ये अडकले होते, मात्र पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या पाठपुराव्यानंतर आता त्यांना तांत्रिक मंजुरी मिळाली असून तत्कालीन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कोकणातील सागरी किनारपट्टीला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असेही खासदार राऊत शेवटी म्हणाले। न्याय देण्याचा प्रयत्न केला होता। आज काल जो रावते साहेबांनी निर्णय घेतला की समुद्राच्या खाऱ्या पाण्याने जी शेती नापिकी होईल, या कामाला त्यांनी नैसर्गिक आपत्ती म्हणून महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी करून घेतली। आणि नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे जिथे जिथे खार पाणी जाईल त्या त्या शेतीला भरीव आर्थिक सहाय्य देण्याचं काम केलेलं आहे। आणि थोडं थोडं नाही, कमीत कमी 6,000 पासून 37,000 पर्यंत हे चांगल्या पद्धतीने त्यांना अर्थसहाय्य मिळणार आहे। आणि दुसरा महत्वाचा प्रश्न जो आपल्या किनारपट्टीला होता, म्हणजे अगदी थेट वेंगुर्ल्यापासून ते अगदी पालघरच्या शेवटच्या गावापर्यंत आपले मच्छीमार ह्या परंपरागत वसाहती आहेत, ते काही नवीन येऊन उपरे राहिलेले नाही। आणि या मच्छीमारांचे वाढते संसार, घरामध्ये मुलं झाली, त्यांनी स्वतंत्र घर बांधलं आणि मग वाढत वाढत गेले आणि मग काय झालं, कायदे तर वेगवेगळे नवीन येत असतात, कायद्याने त्यांना अनधिकृत ठरवलं गेलं, परंतु प्रथमच महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून कौतुक करेन की जेवढे काही समुद्र किनारपट्टीवर अनधिकृत धरण आहेत त्यांना संरक्षित करायचं, पण मालवण शहराला सुद्धा विशेष अभय दिलेलं आहे। जी काही ज्यांचं असेसमेंट झालेली नाही, जी काही अनधिकृत म्हणून ज्यांच्या ज्या घरांवर थप्पा मारला जात होता, ही सर्व घरं आता अधिकृत करण्याचं धोरण ठरवलं गेलं आहे। आणि नगराध्यक्ष महोदय यांना विनंती करेन की महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करा आणि घरांना शाश्वत आधार द्या। महाराष्ट्र सरकारने हा घेतलेला निर्णय हा सुद्धा अत्यंत क्रांतिकारी आहे आणि लोकाभिमुख आहे, लोकांना तो पसंत प्रॉब्लेम आहे त्यांच्याकडे, त्यामुळे
टेम्पररी कामगार आहेत, परमनंट कामगारांची सुद्धा भरती नाही, नवीन टेक्निशियन आहे, हे सुद्धा अधिकाधिक आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यामुळे बावनकुळे साहेबांनी मात्र सातत्याने या दोन्ही जिल्ह्यावर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्हाला मदत केलेली आहे। ज्या ज्या योजना त्यांच्याकडे गेल्या त्या त्या योजनेला त्यांनी प्राधान्य दिलं। फक्त थोडं कृषी पंपाचं जे आहे, ह्या कृषी पंपावर मार्ग काढण्यासाठी आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलर कृषी पंप देण्याचं काम अत्यंत सवलतीच्या दरात केलं जाते। अनेक ठिकाणी वाटतं 70 आसपास आपल्याकडे ऍप्लिकेशन आली, त्याच्यापैकी बहुतेक जणांना दिले सुद्धा, आणि ज्यांना ज्यांच्या ज्यांच्याकडे कृषी पंप सोलरवर बसवलेले आहेत त्यांचा सुद्धा जो फीडबॅक आहे तो खूपच चांगल्या पद्धतीने आहे। आणि म्हणून ह्या संपूर्ण सबस्टेशन हे खऱ्या अर्थाने मालवणकरांना समर्पित करत असताना काही 33 KV मध्ये ज्या आलेल्या अडचणी आहेत त्या सुद्धा आमदार वैभव नाईक हे स्वतः लक्ष देऊन ते मिटवण्याचा प्रयत्न करतात, आणि ते सुद्धा लवकरात लवकर ऑपरेटिंग चालू होईल आणि चांगल्या पद्धतीचा दर्जेदार विद्युत पुरवठा या संपूर्ण मालवण तालुक्यात नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करण्यात आले आहे। आज आपल्याकडे एक तास लाईट नसली तर मात्र अनेक प्रॉब्लेम या ठिकाणी होत आहेत, त्यामुळे हे लाईन या ठिकाणी करणं पूर्ण करणे गरजेचं आहे। त्याचबरोबर मात्र खासदार साहेब आणि रचना पांगारे मॅडम यांना विनंती करतो की मॅडम आपल्या जर कामाचा आपण आढावा घेतला तर अनेक कामं मंजूर होतात, परंतु त्यातली किती कामं पूर्ण होत आहेत, त्याचं गती किती असते याचा पण आपण विचार केला पाहिजे। आज IPDS मधली पहिल्यांदा आपण बीडला जी कामं दिली ती अनेक कामं अजूनही अपुरी आहेत, ती कामं तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करून घेतली पाहिजे। आज सबस्टेशनची कामं पूर्ण झाली, परंतु कंडक्टर बदलणं या ठिकाणी ट्रान्सफॉर्म बदलणं ही कामं मात्र अनेक पेंडिंग या ठिकाणी। आज मालवणच्या एकट्या मालवण शहरामध्ये 30 आपण ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी बदलण्याचं काम या ठिकाणी घेतलं, परंतु ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे आपण दर महिन्याला आढावा याचा घेतला पाहिजे की अनेक वेळा ठेकेदार एखादं महत्वाचं काम असतात ट्रान्सफॉर्मर बदलणं सर्वेक्षण करणं ही कामं करतात, परंतु ग्रामीण भागातील कंडक्टर बदलणं ग्रामीण भागातील